हाय फ्रेंड्स, आज आपले किचन मध्ये बनणार आहे एक हेल्दी टेस्टी आणि क्विक रेसिपी ज्वारीचा डोसा। जे वेट लॉस करतात किंवा ग्लूटन फ्री डाएट करतात त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे हे। इकडे मी एक बोल मध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि 3 चमचे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, 2 चमचे कोथिंबीर बारीक चिरून, 1/2 चमचा ओवा, 1/2 चमचा जिरं आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे। आणि यामध्ये आपल्याला पाणी, ज्या वाटीने पीठ घेतलं आहे त्याच वाटीने मी 3 वाटी पाणी घेतलेलं आहे। जितकं बॅटर जाड असेल तितका डोसा थोडासा मऊसूद होतो आणि जर पातळ असेल तर डोसा क्रिस्पी होतो। अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी मी ठेवलेली आहे। आता तवा गरम करून आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि आपल्याला हे बॅटर तव्यावरती सोडून द्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि हा डोसा आपल्याला एक साईडनी बारीक गॅसवरती 3 मिनिट कुक करायचं आहे। बारीक गॅसवरतीच कुक करा, त्याने काय होतो डोसा अगदी क्रिस्पी बनतो आणि खूपच मस्त लागतो खायला। आता कडा सुटलेले आहेत 3 मिनिटांनंतर, आपल्याला साईड बदलून घ्यायची आहे आणि साईड बदलल्यानंतर आपल्याला 1 मिनिटभर कुक करायचं आहे। हा डोसा लोणचं, नारळाची चटणी, टोमॅटो चटणी सोबत खायला खूप मस्त लागतो आणि वेट लॉस करणाऱ्यांसाठी खूप हेल्दी आणि टेस्टी ऑप्शन आहे। नक्की करून पहा आणि मला कळवायला विसरू नका कसा झाला। भेटूयात नेक्स्ट रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय।